दोन हजार एकोणीस चा डिसेंबर महिना भारताची वेस्ट इंडिज सोबत टी ट्वेंटी सिरीज सुरू होती सिरीजची दुसरी मॅच होती केरळच्या तिरुवनंतपुरमला टॉसच्या आधी कोच रवी शास्त्री आणि इतर सगळे प्लेयर्स ग्राउंडवर आले इतर ठिकाणी विराट कोहली ग्राउंड मध्ये दिसला की लोक कल्ला करायचे पण फॅन्सनं खचून भरलेलं तिरुवनंतपुरमचं स्टेडियम कोहली दिसला तेव्हा शांत होत तिकडं कल्ला सुरू झाला तो संजू सॅमसन दिसल्यावर संजूच्या नावाचा गजर सगळ्या स्टेडियम मध्ये घुमू लागला हा सपोर्ट इतका मोठा होता की रवी शास्त्रीनेही सॅमसनला शेअर केलं सगळं तिरुवनंतपुरम सॅमसनला आपल्या घरच्या मैदानावर खेळताना पाहायला उत्सुक होते त्यानंतर टॉस पडला टीम जाहीर झाली पण संजू सॅमसनचं नाव त्यात नव्हतं दोन हजार बावीसचा सप्टेंबर महिना टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी भारतीय संघाची घोषणा होणार होती अनेकांनी अंदाज लावले ट्विटरवर ट्रेंड सुरू झाला टीम जाहीर झाली पण संजू सॅमसनचं नाव त्यातही नव्हतं वर्ष बदलली ठिकाणं आणि स्पर्धा बदलली पण संजू सॅमसनचं नशीब काही बदललं नाही भारतीय टीम जाहीर होण्याआधी सॅमसनला चान्स मिळणार अशा चर्चा होतात पण प्रत्यक्षात त्याचं नाव लिस्ट मध्ये येत नाही जेव्हा सिनियर प्लेअर टूरवर जातात किंवा सिलेक्शन साठी उपलब्ध नसतात तेव्हा मात्र संजूला स्थान मिळतं पण वर्ल्ड कप सारख्या मुख्य स्पर्धेतून सॅमसनला डावललं जाण्यामागं नेमकी कारण काय तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू कारण समजून घेण्याच्या आधी थोडी आकडेवारी बघूयात संजू सॅमसन न भारताकडून टी ट्वेंटी मध्ये पदार्पण केलं ते जुलै दोन हजार पंधरामध्ये आजपर्यंत त्याच्या नावावर फक्त सोळा टी ट्वेंटी मॅचेस आहेत म्हणजे पोर वर्षभरात जेवढ्या मॅचेस खेळतात तेवढ्या आज सात वर्षात खेळलाय विशेष म्हणजे पहिल्या टी ट्वेंटी नंतर दुसरी टी ट्वेंटी मॅच खेळायला जरा दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस अशी पाच वर्ष वाट पाहावी लागली होती वन डे मध्ये सॅमसनचं पदार्पण झालं तेच दोन हजार एकवीस मध्ये ते श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या दुसऱ्या फळीच्या टीम इंडियामधून त्यामुळे करिअर दिसायला सात वर्ष जुनं दिसत असलं तरी सॅमसनला म्हणावी तितकी संधी मिळाली नाही हे नाकारून चालत नाही आता ओळूयात कारणांकडे पहिलं कारण म्हणजे सातत्य संजू सॅमसन कडे टॅलेंट आहे का तर भरपूर आहे त्याच्याकडे चांगलं शॉर्ट सिलेक्शन आहे प्रेशर सिच्युएशन हँडल करायला थंड डोकं आहे टेक्निकच्या बाबतीतही सॅमसन अनेकांपेक्षा उजवा ठरतो पण विषय गणतो तो, तो, तो सातत्यात एखाद्या मध्ये संधी मिळाल्यावर सलग मोठे स्कोअर लावले तर सहसा संघातलं स्थान जात नाही मात्र सॅमसनचं विरुद्ध श्रीलंका आणि फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये पुन्हा विरुद्ध श्रीलंका सॅमसन न या तिन्ही दौऱ्यात एकूण आठ इनिंग्स खेळल्या मात्र यातल्या एकदा पण त्याला फिफ्टी मारता आली नाही त्याचा टॉप स्कोअर राहिला एकोणचाळीस रन साहजिकच आकड्यांचं सा पाठबळ नसल्यानं त्याला मिळणाऱ्या संधीत अंतर पडत गेलं आणि जेव्हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप किंवा एशिया कप सारख्या मोठ्या स्पर्धांची वेळ आली तेव्हा सॅमसनचं नाव रेसमधून बाहेर पडलं वर्ल्ड कप साठी टीम सिलेक्ट झाल्यावर दुसऱ्या फळीच्या टीम मधून संजू सॅमसन साऊथ आफ्रिकेविरुद्ध सिरीज खेळला आणि तिथं त्यानं चांगला परफॉर्मन्स दिला पण तोवर वेळ निघून गेले दुसरं कारण म्हणजे बॅकिंग आता पहिल्या कारणावरून तुम्ही सॅमसनची माप काढली असतील तर दुसरं कारण जाणून घेणं हे तितकंच महत्वाचं आहे सॅमसन तसं ओपनिंग बॅट्समन पण त्यानं टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारताकडून ओपनिंग केली आहे फक्त चार वेळा या इनिंगमध्ये त्यानं आपली एकमेव फिफ्टी मारत एकशे पाच रन्स केले तर सात वेळा चौथ्या नंबरवर खेळत एकशे नऊ रन्स केले ओपनिंगला खेळताना सॅमसनचा स्ट्राईक रेट एकशे चौसष्ट पॉईंट शून्य सहा आहे तर चौथ्या नंबरला खेळताना एकशे सव्वीस पॉईंट चौऱ्याहत्तर टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये ओपनिंगला येणारा प्लेअर अँकरची भूमिका निभावू शकतो चौथ्या नंबरवर खेळणाऱ्याकडून बऱ्याचदा मोठ्या शॉट्सची अपेक्षा असते आता मोठे शॉर्ट्स खेळताना साहजिकच रिस्कही मोठे असते ही रिस्क घेताना अपयश येऊ शकतं अशा वेळी प्लेअरला जास्तीत जास्त संधी मिळायला पाहिजे पण सॅमसनला ती मिळत नाही आणि रिस्क घेऊन खेळण्यात आलेलं अपयशच डोळ्यावर येत याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात भारताचा कॅप्टन रोहित शर्मानं सॅमसनकडे असलेल्या शॉट्सचं कौतुक केलं होतं तेव्हा रोहित असंही म्हणाला होता की टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी जेव्हा ऑस्ट्रेलियाला जाल तेव्हा असे शॉर्ट्स खेळण्याची ताकद असणं गरजेचं आहे मात्र प्रत्यक्षात संजूची वर्ल्ड कप टीम मध्ये निवड झाली नाही सॅमसनला विरुद्धच्या टी ट्वेंटी सिरीज साठी चान्स मिळाला होता जिथं त्यानं एकोणचाळीस आणि अठरा असे स्कोअर केले त्यानंतर आयर्लंड विरुद्ध त्यानं एकाच इनिंग मध्ये सत्याहत्तर रन्स केले तर वेस्ट इंडिज विरुद्ध दोन मध्ये मिळून तीस रन्स केले पण यानंतरही त्याचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी विचार झाला नाही कारण काही वेळा फेल गेल्यानंतरही स्वतःला सिद्ध करायला टीम मध्ये राहण्यासाठी आवश्यक असणारा पाठिंबा त्याला मिळाला नाही असं क्रिकेट वर्तुळात बोललं जात तिसरं कारण म्हणजे केरळ लॉबीचं नसलेलं अस्तित्व आजवर भारताकडून केरळचे किती प्लेयर्स खेळले एक आठवतोय श्रीशांत आणि दुसरा टेनू योहानंद श्रीशांत फिक्सिंगच्या राड्यात गावला तर योहाननला फक्त सहा मध्ये संधी मिळाली श्रीशांत तर प्रचंड टॅलेंट असूनही चुकीत गावला तर योहानंद मध्ये गुणवत्ता असूनही त्याच्यासाठी शब्द टाकणार बीसीसीआय मध्ये वजन टाकणारं फार कोणी नव्हतं एमआरएफ पेस फाउंडेशनचा विद्यार्थी असणारा योहानंद स्पर्धेत टिकू शकला नाही आपल्या खेळाडूंसाठी बोलायला त्यांची बाजू लावून धरायला केरळमध्ये बीसीसीआय लॉबीत वजन असलेले माझी खेळाडूच नाही डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ते सातत्यानं चांगली कामगिरी करत असले तरी त्यांची मोठ्या प्रमाणावर दखल घेतली जाईल असा वाढीव परफॉर्मन्स त्यांच्याकडून होत नाही त्यामुळे केरळच्या टीमचं आणि संजू सॅमसन विष्णू विनोद अशा प्लेअर्सचं नाव चर्चेत येतं पण या चर्चांचा कालावधी मात्र कमी असतो संजू सॅमसनला अंडर राजकारणाचा फटका बसला होता त्यामुळेच त्याच्या वडिलांनी दिल्ली सोडून केरळमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता केरळमध्ये सॅमसनला संधी मिळाली त्यानं ती गाजवली दोन हजार सतरामध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेत मारलेल्या सलग तीन सेंचुरीज त्याची हवा झाली होती मात्र त्याला खऱ्या अर्थानं बुस्टर दिला तो आय पी एल दिल्ली डेअरडेव्हिल्स कडून खेळताना मारलेली सेंचुरी असेल किंवा राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व करत कॅप्टन्सीच्या दुसऱ्याच सीझनला टीमला आयपीएल फायनल पर्यंत पोहोचवणं असेल सॅमसनं आयपीएल गाजवली इथं त्याच्या खेळात सातत्य होतं मात्र मोक्याच्या क्षणी मोठ्या इनिंग खेळण्यात आलेलं अपयश त्याला बहुल संजू सॅमसन आयपीएल स्टार तर झाला पण इंटरनॅशनल स्टार होणं मात्र त्याला जमलं नाही संजू सॅमसनचं दिनेश कार्तिकशी एक कनेक्शन लागतं सॅमसनच्या जागे वर्ल्ड कप साठी दिनेश कार्तिकची निवड झाली न वयाच्या एकोणीसाव्या वर्षी भारताकडून पदार्पण केलं होतं आणि कार्तिकने जेव्हा कार्तिकला संधी मिळायला हवी होती तेव्हा धोनी पुढं आला दोन हजार सातच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये कार्तिक खेळला होता त्यानंतर त्याला थेट वयाच्या सदतीसाव्या वर्षी भारताकडून टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळायची संधी मिळाली हे उदाहरण सांगायचं सा कारण म्हणजे सॅमसनला संधी मिळायला हवी होती तेव्हा पंत ईशान किशन अशी नावं चर्चेत आली जे डीके सोबत झालं तेच सॅमसन सोबत होत पण पण डिकेनं वय वगैरे गोष्टी मागे टाकत आपल्या खेळाचं रूप बदललं आणि पुन्हा संघात जागा मिळवली सॅमसन कडून आता हीच अपेक्षा आहे फक्त सगळ्यांचं नशीब सारखं नसतं हे विसरून चालत नाही साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मध्ये तो तिन्ही मध्ये नॉट आऊट राहिला पहिल्या वनडे मध्ये भारताचा स्कोर चार आउट एक्कावन्न असतानाही त्यानं शहाऐंशी रन्स मारत मॅच शेवटच्या ओवर नेली फक्त ती मॅच तो जिंकवून देऊ शकला नाही त्या दिवशी भारत आणि विजयात अंतर राहिलं आणि भारतातून ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप साठी गेलेली टीम आणि संजूमध्येही तुम्हाला काय वाटतं संजू सॅमसनला भारतीय संघात संधी न मिळण्याची नेमकी कारणं काय आहेत कमेंट करून नक्की सांगा आणि बोल बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका